खोपोली शहरातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्व जाती धर्म समाजातील नागरिक मोहरम सण उत्साहात साजरा करतात आणि शहरातील अनेक परिसरात सरबत वाटप करत असताना आपल्याला पाहावयास देखील मिळते. 10वा दिवस मोहरम सणाचे महत्त्व म्हणजे याच दिवशी इमाम हुसेन यांनी आपल्या समाजासाठी अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी आणि असत्यवर मात करून सत्य मिळवण्यासाठी स्वतःचे प्राण दिलेत आणि ते शहीद झालेत. म्हणून या मोहरम दिवशी इमाम हुसेन यांच्या जिंकण्याचे प्रतीक म्हणून सर्व जगात आलम त्यांच्या नावाचा झेंडा उचलत असतात. खोपोली शहरात यशवंतनगर परिसरात सुद्धा यावर्षीपासून मुस्लिम आणि अन्य समाजाने मोहरम साजरा केला. इमाम हुसेन यांच्या नावाचा जय जयकार करत आलम काढण्यात सदर मोहरम आणि आलम कार्यक्रमाला प्रमुख म्हणून परमपूज्य सुफी संत अफूर रशीद हुसेन कादरी शिक्की उपस्थित होते. तसेच आयोजक खोपोली नगर नगरसेवक नासिर पटेल, सामाजिक कार्यकर्ते आरिफ शेख, मोहम्मद शेख, साजाद मालदार, मुनाफ शेख, मुन्ना अन्सारी, सलमान काजी, युसिफ सय्यद, जईल कुरेशी, नाता गोस्वामी, उदय खरत, अरुण आठवले, कुशत राजगुरू, जहीर शेख, मोहम्मद अब्दुल्ला शहा यांच्यासह शहरातील सर्व जाती धर्मातील पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने निघालेल्या आलम मध्ये उपस्थित होत्या. नबी के नवासे अली के लाल इमाम हुसैन शहीद हुए थे और इंसानियत की जीत हुई, इज्जत की हार हो गई. सिर्फ जीत गया, झूठ हार गया. आका हुसैन ने जीत के आगे हाथ नहीं दिया, सर दे दिया, क्योंकि वो एक जालिम बादशाह था और इस्लाम जुल्म को पसंद नहीं करता है. इसलिए मेरे नवासे रसूल ने अपनी गर्दन दे के आज इस्लाम को बचाया. अल्लामा इकबाल कहते हैं, कत्ले हुसैन अस्त में मरगे यजीद है और इस्लाम जिंदा होता है करबला के बाद. और ये जो हम आलम उठाते हैं, ये उनकी जीत की निशानी कि आका हुसैन जीत गया और यजीद हार गया. और ये आज का जो दिन है, ये आका हुसैन की जीत का दिन है. हम सब उस दिन को, वो जो मैशर हमेशा याद करते रहेंगे. या हुसैन. मैं तो नाम जपो अली अली का, अली से हुआ फैसला. यो देखा सबसे पहले चेहरा हो जो. यशवंतनगर खोपोलीपासून ते मीर ठाकूरवाडी येथील सिद्दिका बाबा दर्गापर्यंत आलम काढण्यात आला. सदर निघालेल्या आलम सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी खोपोली पोलीस निरीक्षक के एस हेंगाजे, पोलीस कर्मचारी शेळके, भडार ट्रॅफिक पोलीस मोहिते भोसले, सानप आव्हाड यांनी व्यवस्थित दक्षता घेतली. कोकण लाईव्हसाठी तय्यब खान, खोपोली.